गणपती बाप्पा मोरया. आज मी बनवते उकडीचे मोदक. दोन वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि उखळतं पाणी घालून आपण त्याला रफली मिक्स करून घेऊया. कारण गरम पाण्यात हात नाही घालू शकत, सो थोडं थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आणि इथे मी फिलिंग बनवते. एक चमचा तूप घेतलंय, त्यात ओला किसलेला नारळ आणि गुळ घालूया. गुळ किसून घ्यायचंय. मी किसलेलाच गुळ घेतलाय, पण थोडासा तो नरम झाल्यामुळे एकत्र झालाय. वेलची टाकूया आणि इथे आपलं फिलिंग सुद्धा रेडी आहे. तर हे पीठ आहे ते आपण मळून घेतोय आता. आणि याच्यात तुम्ही दुसऱ्या वेळी पण पीठ भागवू शकता. ते म्हणजे उखळत्या पाण्यात डायरेक्ट पीठ टाकायचं, पण त्यासाठी तुम्हाला पाण्याचा अंदाज असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी ही मेथड प्रेफर समजते. इथे छोटासा गोळा घेऊन पुरी बनवूया. फिलिंग आतमध्ये भरूया आणि त्याच्या छोट्या छोट्या प्लेट करून घेऊया साईडने. आणि हलक्या हाताने खालून आणि वरून त्या जवळ आणूया, म्हणजे आपला मोदक इथे तयार होतो. आता स्टीमिंगसाठी इथे प्लेटला मी ग्रीस ऑइल करतेय आणि सगळे मोदक त्याच्यात ठेवून देते आणि 15 मिनिटांसाठी वाफवायला ठेवूया. 15 मिनिटांनंतर आपल्या इथे मोदक तयार आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय.